जीएसएलवी मार्क 3 आठ अंशी हत्तीचं वजन नेऊ शकते. किती ओय अमेरिका माय देणं थोडस दोन पायल्या गहू देणं उसने उद्या आणून देणं कोणी कसं तर कोणी दे नाही तांदूळ दे. आज आपण ठीक आहे आज आपण अवकाश तंत्रज्ञानाबाबतचा सर्वात महत्वपूर्ण टॉपिक पाहणार आहे. भारतानं सध्या या जगाच्या पाठीवर आपला दबदबा निर्माण केला आहे स्पेस सायन्समध्ये. ठीक आहे जीएसएलव्ही टेक्नॉलॉजी काय पीएसएलव्ही टेक्नॉलॉजी काय आतापर्यंत कुतू कुतू आपण पीएसएलव्ही न सॅटेलाइट पाठवले पण पीएसएलव्ही टेक्नॉलॉजीची कुठंतरी कमतरता आहे. ठीक आहे पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग पीएसएलव्हीचा लॉन्ग फॉर्म आहे पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल. ठीक आहे हे पीएसएलव्ही म्हणजे का जीएसएलव्ही म्हणजे का यातला मेन डिफरन्शिएट का आहे आणि त्याच्यानंतर जग ह्या जीएसएलव्ही टेक्नॉलॉजीच्या मागं का लागलं त्याच्यानंतर आपल्याला आकाशात यान उडवायचं आहे को आकाशात पृथ्वीचं प्रचंड गुरुत्वाकर्षण आहे जे कोणती वस्तू वरत फेकली का ते रपकन तुमच्या उरावर येऊन पडते. ठीक आहे एखादा गोटा फेका ना नाही थोपका नाही तुमच्याच उरावर पर्यंत काहीच नाही रपकन गेला का रपकन वापस येते. प्रचंड गुरुत्वाकर्षणानं त्या पृथ्वी आपल्याकडे वस्तू ओढते त्याच्या विरुद्ध दिशेनं आपल्याला ताकदीनं 800 800 1500 1500 किलोचं यान न्यायचं आहे. पण जगात 1500 किलोच्या वर जर आपल्याला यान न्यायचं असेल तर आपल्यापाशी कॅपॅसिटी नव्हती. ठीक आहे आपला सर्वात जास्त ठीक आहे सगळ्यात जास्त विश्वास होता पीएसएलव्ही टेक्नॉलॉजीवर पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल. मग आता तेच पाहायचं आहे आपल्याला का या जगात ठीक आहे ज्या भारतानं आता दबदबा निर्माण केला प्रचंड वेगानं का जिथं आपल्याला कोटरो घेऊन गेलो होतो अमेरिकेत का देत का जीएसएलव्ही थोडीशी तर आपल्याला लात मारून हकललं होतं अमेरिकेनं. पण मी म्हणतो का चांगलं केलं अमेरिकेनं आपल्याला त्यावेळेस लात मारून हकललं. ठीक आहे आज आपल्याला तेच पाहायचं आहे का अमेरिकेनं हकलल्यावर आपण कोणाकडे गेलो आणि त्याच्यानंतर आपण कसं जीएसएलव्ही डेव्हलप केलं जीएसएलव्ही डेव्हलप का बरं करायला लागली टेक्नॉलॉजी भारताला. जीएसएलव्ही अशी कोणती टेक्नॉलॉजी आहे का ज्याच्यामुळे आपण जगात महासत्तेकडे तर चाललो पण जगात स्पेस सायन्समध्ये आपला दबदबा कायम ठेवला. आपण इतके खतरनाक आहे का आपला विश्वास एवढा आहे पीएसएलव्ही वर पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकलवर का आपण पीएसएलव्हीनंच कुतुकुतू 104 सॅटेलाइट पाठवून टाकले भाऊ एक्का दमाने 104. ठीक आहे जगात वर्ल्ड रेकॉर्ड 33 सॅटेलाइटचा होता रशियाचा. ठीक आहे ते बाकी जगातले लोक जे आहे नासा बिसा ठीक आहे त्याच्यानंतर युरोपची स्पेस एजन्सी आहे का नाही रशियाची आहे युरोपियन स्पेस एजन्सी आहे रशियाची स्वतःची आहे हे बसले 50 55 करत आपण डायरेक्ट 104 भक्का 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 एकाच उप ठीक आहे क्षेपणास्त्रानं 104 पाठवून टाकले भाऊ वर्ल्ड रेकॉर्ड. ठीक आहे नासाचा सध्या जगात वर्ल्ड रेकॉर्ड आहे एका दमाने 104 सॅटेलाइट. ठीक आहे आपल्या पृथ्वीच्या कक्षेमध्ये यशस्वीरित्या पाठवली 140 ठीक आहे 104 पाठवले 104 ठीक आहे कायच्या भरोशावर तर खूप विश्वास आहे आपल्याला पीएसएलव्ही. पण जगाची डिमांड आहे ठीक आहे जगाची डिमांड आहे सध्या जीएसएलव्ही कोण तर मोजक्या काही देशाच्या आकाशात घर आहे लक्ष द्या बे मोजक्या काही देशाच्या आकाशात घर आहे त्याच्यात अमेरिका आहे युरोपियन स्पेस एजन्सी आहे रशिया आहे यांचे स्वतःचे घर आहे पृथ्वी भोवताल चक्र मारून राहिले इथून माणसं पाठवते तिथं. ठीक आहे इथून माणसं पाठवते तिथं इथून ते यान घेऊन जाते त्याला अटॅच होते याच्यातले त्याच्यात जाते त्याच्यातले 5 6 महिने झाले का याच्यात घेते आणि खाली आणते त्याला 6 महिने ठेवते तिथं वरत यानात तिथं रिसर्च चालू आहे गुलाबाचं फुल उगवते का झिरो ग्रॅव्हिटीत. ठीक आहे पाण्यात तेल मिसळत नाही पृथ्वीवर तिथं मिसळते का. ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे एक तिथं झिरो ग्रॅव्हिटी आहे ग्रॅव्हिटेशनल झिरो आहे तिथं अद्दर तरंगते तिथं एक गरोदर कुत्रीच नेली मांग तिची डिलिव्हरी बरोबर होते का कुत्रीची डिलिव्हरी पाहिली बरोबर होते का तो आकाशात कुत्रीची झाली तर माणसाची होईल. यदा कदाचित पृथ्वीवरती स्पेस कमी पडली तर आपल्याला अंतरायात राहायचे वेळ आलं होतं का प्यान घंट्या तिथं का भेटणार आहे भुरका प्याले खायला काही लागण का नाही पाठवते इथूनच लागण मग नाही तर मग असा ग्रह शोधा लागण का जिथं ठीक आहे अन्न गिन्न उत्पादन होऊ शकते असं शोधा लागण ते अजून बी एक बी ग्रह भेटला नाही आपल्याला धडांगतीचा. तर आकाशात मानवी वस्ती उभारली आपण तर आपल्याला तिथं डिलिव्हरी करायचंही काम पडलं कुत्रीची होते का हे पाहिलं त्याच्यावरून माणसाची करण मग हाय का नाही तर लय खतरनाक वेगवेगळे विषय आहे. ठीक आहे रिसर्च चालते ते जे घरं आहे पृथ्वीच्या भोवताल चक्र मारून राहिले. ठीक आहे कधी कधी काय होते लक्ष द्या बे कधी कधी आकाशात आपण असं पाहत राहतो
अन कने आकाशात पात राहते आणि कने अशी चांदणी सारखा प्रकार दिसते. भो पाय ते अबे ते चांदणी पाय चांदणी पाय चांदणी पाय कशी पूर्ण राहिली अबे पाय कधी कधी अशा दोन चांदण्या काय अबे ठोस होते काय ती ठोसच नाही होत का त्या चांदण्या वाय का चांदणी नाही वाय ते बे आकाशात कधी कधी असं भो वेगानं जाताना दिसते चांदणी सारखं चांदणी नाही वाय ते हे स्पेस स्टेशन वय चांदणी पाहिजे का इतक्या सपाट्यानं चांदणी तुम्हाला सांगितलं का जे आकाशात लुकलुकतात ते तारे वय पण तसाच लुकलुकणारा ठीक आहे तुम्हाला दिसते भो वेगानं पाहिजे तर हे वय आकाशातलं स्पेस स्टेशन. कायलं स्पेस स्टेशन म्हणते तर आकाशात घर बांधलंय अमेरिकेनं. कसं बांधलं जे घर तर थोडे थोडे पार्ट नेले एक रूम नेली नेऊन ठेवली रूम नेली सर काही काही अबे हो रूम नेली ना बयाडा ठीक आहे मग दुसरी प्रयोगशाळा नेली त्याला अटॅच केली तिसरी नेली अटॅच केली पण सध्या आपण सध्या आपली हैसियत नाही आहे न्याची काऊन नाही आहे तर आपल्याकडे ही टेक्नॉलॉजी नाही आहे ठीक आहे आपण ठीक आहे नाही आहे म्हणून तर होय त्याच्यानंतर मोठ्याले वजनी सॅटेलाइट न्यायचे आहे नेऊ नाही शकून राहिलो काऊन तर आपल्यापाशी ही टेक्नॉलॉजी नव्हती पण सध्या मात्र आपल्यापाशी हे टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप केली म्हणून तर आता जगाच्या छातीवर ठीक आहे GSLV Mark III 80 हत्तीचं वजन नेऊ शकते. किती हत्तीचं अबे 80 हत्ती इथं एक हत्ती नाही नेऊ शकत तिथं 80 हत्ती नेते थेच टेक्नॉलॉजी पाहायचे आपल्याला. GSLV का आहे का म्हटलं GSLV टेक्नॉलॉजी काय आणि PSLV टेक्नॉलॉजीतला फरक काय आपण जगाच्या पाठीवर जिथं कमी पडलो आणि आपल्याला लातवारून हकललं अमेरिकेनं का केलं अमेरिकेनं लात कटोरं घेऊन गेलो तू ठीक आहे ओय अमेरिका माय देणं थोडस दोन पायल्या गहू देणं उसने उद्या आणून देणं कणिक असं तर कणिक दे नाही तांदूळ दे देणं माय कटोऱ्यात टाक बाई तर दिले नाही डोंबडीनं अमेरिकेनं. कारण अमेरिकेला का वाटे लक्ष द्यावे अमेरिकेला का वाटे का भारताले जर हे GSLV टेक्नॉलॉजी दिली तर हे उपद्व्यापी का करते ठीक आहे कारण हे ठीक आहे क्षेपणास्त्र बनवायला हे टेक्नॉलॉजी वापर